मम्मी हाँ वेळ भूक लागली काहीतरी बनव ना आपल्याला जेवायला. आई तर खायला पाहिजे का तुला? जा ना बनव काहीतरी जेवायला तुला. जा बनव उठ. अगं पुरीच्या जातीला मी स्वयंपाक येणं गरजेचं आहे. का पुरीच्या जातीला का गरजेचं आहे जेवण भरून? का तुझा नवरा जर एका दिवशी बाहेर गेला तर तू काय उपाशी झोपतो का? जा बनव. काय बनव? काय बनवशील? अंडे येतं घरामध्ये. जा अंडा कढी बनव. मी बनवते तुम्हाला सांग कसं बनवायचं मला येत नाही. बरं ठीक आहे मी तुला सांगते कसं बनवायचं ते. जा सांग. इकडे काय कर माहितीये का? अगोदर अंडे घे. अंडे उकडायला टाक. हा तिथं गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद मीठ आहे. हा आणि परत वाटण वाटून ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये. हा ते वाटण ते सगळं बाकीचा मसाला पुन्हा मग टमाट्याची आणि कांद्याची ग्रेव्ही बनव ते सगळ्याची फोडणी दी. हा आणि ती फोडणी दिल्याच्या नंतर ते मसाला चांगला भाजला ना फ्राय झाला ना मग त्याच्यामध्ये ते उकडलेले अंडे टाक. हा आणि थोडासा पाणी शेंदोडा देऊन थोडं झाकून ठेव आणि गॅस मंद आचेवर ठेव. हा मी आता जाते. परत एक एक गोष्ट सांग मला. कधी यायचं बाई या अकरांना हॉटेलमधून आणून खाते ही लोक पार्सल काय दिवसानी. ह्यांना मॅगी सोडून काय बनवता येत नाही. बनवून काहीच बनवता येत नाही. हा काय ग तिथंच आहे गरम मसाला. आहे तिथं डब्बी मध्ये आहे. कुठे? देवा 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 घरातलं सामान या लेकरांना माहित नाही. कसं व्हायचं तर उपरत बाबा. हे काय गरम मसाला? हा काय गरम मसाला? इकडे हा बघ. अगं आपल्याला गरम मसाला टाकायचा अश्वगंधा नाही टाकायचं. अगं बाई मी गरम मसालाच अश्वगंधाच्या डब्बीमध्ये भरून ठेवलाय. वरी पॅकेट ठेवलं होतं ना ते खराब व्हायला लागलं होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये भरून ठेवलाय गरम मसाला. धर ये भाजीमध्ये. लेकर ह्यांना माहित नसतंय कुठली वस्तू कुठं ठेवलेली असते ती. काय ही मम्मी अश्वगंधाच्या बॉटलीमध्ये कोण गरम मसाला ठेवत का? बर झालं पप्पानी काल दुधामध्ये घालून हे पिलं नाही तर पप्पाची तर चांगलीच वाट लागली असती गरम मसाल्याचं दूध पिऊ पिऊ.